नमस्कार मित्रांनो, अंजलीस मराठी मेडिकल एज्युकेशन या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, आता जो टॉपिक घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी तो आहे ट्रॅक्शन आणि कास्ट यामधील इम्पॉर्टंट पॉईंट्स किंवा महत्त्वाचे पॉईंट्स जे एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर चला मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. फ्रेंड्स, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे यासारखे अनेक व्हिडिओची लिंक जी आहे तुम्हाला मिळेल, तसेच सर्व व्हिडिओज तुम्हाला न चुकता पाहायला मिळतील. या ठिकाणी पहा, व्हिडिओ आपण सुरू करत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी, तर कास्ट हाताळत असताना नेहमी तळहाताचा वापर करायचा आहे आपल्याला का? ठीक आहे, हा क्वेश्चन असायला पाहिजे सर्वांचा. तर कास्ट जे आहे, हे कास्ट हाताळत असताना जर आपण बोटांचा वापर केला तर त्या ठिकाणी काय होतं, आपल्या बोटांचे जे दाब आहे पडून जो कास्टचा शेप आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतो, चढ उतार होऊ शकतो. आता या ठिकाणी कास्टचे टाईप्स आहेत, तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकता शॉर्ट आर्म कास्ट आहे, थंब स्पाइक आहे, लॉंग आर्म कास्ट आहे, शॉर्ट लेग कास्ट, लॉंग लेग कास्ट, वॉकिंग कास्ट आहे, बॉडी कास्ट आणि तसेच शोल्डर स्पायका आणि हिप स्पायका कास्ट, असे हे अवयवाच्या वापरावर आधारित प्रकार पडलेले आहेत. तर वन बाय वन आपण डायग्रामॅटिकली या ठिकाणी पाहणार आहोत. या ठिकाणी पहा, हा आहे लॉंग आर्म कास्ट. ठीक आहे, पूर्ण हात जो आहे या कास्टमध्ये काय केलेला आहे, कवरअप केलेला आहे, म्हणून याला आपण काय केले, नाव दिलेलं आहे लॉंग आर्म कास्ट. ठीक आहे, या ठिकाणी पाहू शकता हे लेगचे कास्ट आहेत आणि याच्यामध्ये शॉर्ट लेग कास्ट आहे, लेग सिलेंड्रिकल कास्ट आहे आणि लॉंग लेग कास्ट आहे. ठीक आहे, म्हणजे पार्टचा सॉरी लेगचा कोणता पार्ट किती प्रमाणामध्ये आपण कवर केलेला आहे त्याच्यावरून हे नावं दिलेली आहेत. या ठिकाणी पहा, शॉर्ट लेग कास्ट आहे म्हणजेच काय, फक्त खालचा पार्ट किंवा शॉर्ट छोटासा असा पार्ट काय केलं आहे, कवर केलेला आहे या कास्टमध्ये. लेग सिलेंड्रिकल कास्ट, एक सिलेंड्रिकल टाईपमध्ये काय केलेलं आहे, या कास्टला घेतलेलं आहे. आणि लॉंग लेग कास्ट जो आहे, लॉंग लेग म्हणजे काय, पहा गुडघ्याच्या वरती जवळपास मांडीपासून हा कास्ट घेतलेला आहे आणि खाली तळपायापर्यंत. ठीक आहे, म्हणून याला आपण वेगवेगळी अशी नावं दिलेली आहेत. या ठिकाणी पहा, हा आहे शॉर्ट म्हणजे की आर्मचा कास्ट आहे. ओके, शॉर्ट आर्म कास्ट म्हणतो आपण, हाताचा थोडासा भाग आहे हा काय केलेला आहे, कास्टमध्ये घातलेला आहे. ओके, हा देखील जो आहे हा लॉंग आर्म कास्ट आहे. आता महत्त्वाचं बघायचं या ठिकाणी, जे की फायबर कास्ट आहे आणि प्लास्टर कास्ट आहे, असे दोन प्रकार पडतात जे की आपण आत्तापर्यंत पाहिले. हे सर्व जे काय होते, हे आहेत प्लास्टर कास्ट, त्याला आपण प्लास्टर देखील म्हणतो. ठीक आहे, फायबरचे देखील याच प्रकारे असतात, ज्या व्यक्तींना ॲम्प्युटेशन केलेलं आहे किंवा काही पार्ट नाही आहे बॉडीचा, तर त्यांना फायबरमध्ये असे कास्ट बसू शकतो. नंतर पहा, एकदा कास्ट लावल्यानंतर ते पूर्णपणे सुकेपर्यंत त्याला कसलाही धक्का लागू देऊ नये, तसेच जोपर्यंत पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत त्याला झाकून ठेवू नये. ठीक आहे, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे पहा, की जर कास्ट जर लावलं असेल आपण तर ते पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्या ऑब्झर्वेशनखाली असावं. ठीक आहे, किंवा त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू नये, त्याच्यासाठी आपल्याला ते पूर्णपणे ओपन ठेवायचे, त्याला धक्का लागू द्यायचा नाही आहे. ओपन ठेवून आपण त्या ठिकाणी सायनोसिस किंवा काही स्किन चेंजेस किंवा न्यूरोमस्क्युलर एक्झामिनेशन आहे या ठिकाणी पाहू शकतो. नंतर पहा, जर कास्टेड लिंबला थोडं वर उचलायचं असेल तर आपण पिलोचा वापर करू शकतो, पण ॲम्प्युटेटेड किंवा जो तोडलेला पार्ट आहे एखाद्या बॉडीचा त्याला आपण ॲम्प्युटेशन म्हणतो किंवा ॲम्प्युटेटेड लेग्स म्हणतो, जे की पाय तोडला असेल तर. ठीक आहे, तर ॲम्प्युटेटेड लेग्सला कधीही वर उचलू नये. ठीक आहे, वर करून ठेवू नये, जर आपण तसं केलं तर त्यामुळे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्चर होऊ शकतो आणि बॉडीचं जे ऑर्गन आहे हा थोडासा बेडअप किंवा त्याचा आकार जो आहे हा बदलू शकतो. जे सेल आहे ते व्यवस्थित त्या ठिकाणी मॅच्युअर होऊ शकत नाही, ब्लड सप्लाय कमी होतो, त्याच्यामुळे आपल्याला कधीही ॲम्प्युटेशन केलेला पार्ट जो आहे हा वर उचलून ठेवायचा नाही आहे, ज्याच्यामुळे आपण कॉन्ट्रॅक्चर जे आहे टाळू शकतो. नंतर पहा, पायामध्ये असणाऱ्या पिन किंवा रॉडच्या ठिकाणी जर गरम लागत असेल, लालसरपणा असेल किंवा सूज असेल, तिथून पाणी येत असेल, तर त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं आहे हे आपण ओळखायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यामुळं काय होऊ शकतं कॉम्प्लिकेशन, तर ऑस्टिओमायलायटिस होऊ शकतं. जर पिनच्या साईडला किंवा रॉडच्या साईडला इन्फेक्शनचे चान्सेस असतील तर त्या इन्फेक्शनमुळे पुढे ऑस्टिओमायलायटिस, जो की बोन मॅरोचा किंवा बोनचा डिसीज आहे, इन्फेक्शन अँड इन्फ्लॅमेशन ऑफ द बोन अँड बोन मॅरो, ठीक आहे, हे आजार होऊ शकतो. नंतर पाहता आपल्याला पाहिजे ट्रॅक्शनविषयी, तर ट्रॅक्शन काय आहे, ट्रॅक्शन हे एखाद्या बॉडी पार्टला दिलेलं प्रेशर आहे ज्यामुळे तो अवयव मूळ स्थितीत राहू शकेल. आता पर्पज काय पाहिजेत पहा, मसल स्पाझम कमी करणे, जे मसल्सचे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन आहे स्पाझम म्हणतो आपण त्याला, ते कमी करणे, नर्ववर जर प्रेशर असेल तर ते कमी करणे, किंवा होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, होणारे जे एक्स्ट्राचे हाडमोड आहे किंवा नर्व इंजुरी आहे ते टाळणे,
नंतर आहे बोनची नॉर्मल पोझिशन सांभाळणे. हे जे सगळे काम आहेत हे कोणाचे आहेत, ट्रॅक्शनचे आहेत. या ठिकाणी आपण ट्रॅक्शनचे टाईप्स पाहणार आहोत. तर यातलं पहिलं टाईप्स पहा, या ठिकाणी युनिव्हर्सल बक ट्रॅक्शन आहे. ठीक आहे, ट्रॅक्शन ताण देऊन आपल्याला त्या ठिकाणचं जे बोनचं होणारी नुकसान आहे ते टाळायचं आहे. मसलवरती पडलेला जो किंवा नर्ववरती पडलेला ताण आहे तो कमी करायचा आहे. मसल स्पाझम जे आहे ते कमी करायचे आहे. नंतर या ठिकाणी पाहू शकता हे आहे स्किन ट्रॅक्शन. स्किन ट्रॅक्शन फक्त वरूनच अप्लाय केलं जातं. आणि हे आहे स्केलेटल ट्रॅक्शन. ठीक आहे, स्केलेटल ट्रॅक्शनचे अनेक टाईप्स आहे जे की आपण ज्या पार्टला लावलेला आहे त्याच्यावरून त्याचे टाईप्स पडलेले आहे. स्केलेटल ट्रॅक्शन हे डायरेक्टली बोनला अटॅच केलं असतं, त्या ठिकाणी पिन लावू शकतो आपण. ठीक आहे, पिन किंवा अजून वेगवेगळे रॉड असतात ते देखील या स्केलेटल ट्रॅक्शनमध्येच येतात. आता टाईप्स पाहूया त्या वन बाय वन. स्ट्रेट किंवा रनिंग ट्रॅक्शन आहे. बॉडीला शरीराच्या लाईनमध्ये सरळ ठेवण्यासाठी, सरळ रेषेवर ठेवण्यासाठी, बॉडीला आधार देण्यासाठी किंवा ऑर्गनला आधार देण्यासाठी हे स्ट्रेट किंवा रनिंग ट्रॅक्शन वापरतो आपण. बॅलेन्स्ड सस्पेन्शन ट्रॅक्शन आहे. हे ट्रॅक्शन ऑर्गनला बेडवरती सपोर्ट देण्यासाठी तसेच सोबत काही प्रमाणात हालचाल करण्यासाठी देखील वापरतात. आणि स्किन ट्रॅक्शन, हे ट्रॅक्शन फक्त स्किनवर अप्लाय करून ऑर्गनला आधार देण्यासाठी वापरतात. ह्याही काही खालीलप्रमाणे प्रकार आहे, जसं की पेल्विक बेल्ट आहे लोअर बॅक पेनसाठी, चिन हाल्टर आहे जे की नेक पेनसाठी आहे. ठीक आहे, जे बेल्ट वापरतो आपण बॅक पेनसाठी त्याला पेल्विक बेल्ट म्हणतो, किंवा चिन हाल्टर स्ट्रॅप आहे, नेक पेन आहे त्याच्यासाठी आपण चिन हाल्टर स्ट्रेप किंवा त्याचे जे बेल्ट आहे तो वापरतो. बक ट्रॅक्शन पायांसाठी वापरतो. आणि हॅमिल्टन युरोसेल ट्रॅक्शन फिमर बोनसाठी आपण वापरतो. असे अनेक प्रकारे आहेत जे की बोनच्या टाईप्सनुसार किंवा ज्या बॉडी पार्टला आपण अप्लाय केलेलं आहे त्याच्यावरून त्याचे ट्रॅक्शनचे टाईप्स पडलेले आहे. नंतर पहा महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. नर्स जेव्हा ट्रॅक्शन असलेल्या पेशंटची असेसमेंट करत असेल तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची जी असेसमेंट आहे ती आहे न्यूरोमस्क्युलर असेसमेंट, ज्याच्यामध्ये पेशंटला न्यूरॉन्स किंवा जे नर्व्ज आहेत ते व्यवस्थित काम करतायत का हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण चिमटा घेऊन पाहू शकतो किंवा काही न्यूरोमस्क्युलर एक्झामिनेशनसाठी असेसमेंटसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत त्या देखील त्या ठिकाणी वापरू शकतो. नंतर पहा जीवघेऊनी अवस्था असेल तर ट्रॅक्शन व वजन काढू शकतो. त्याशिवाय कोणत्याही वेळी आपण वजन काढून ठेवायचं नाही आहे. म्हणजे फक्त लाईफ थ्रेटनिंग जर ॲक्शन असेल किंवा लाईफ थ्रेटनिंग कंडिशन असेल अशाच वेळी काय करणार आहेत आपण, ट्रॅक्शनचं जे वजन आहे ते काढायचं, अदरवाईज काढायचं नाही आहे. नंतर पहा पेशंटला कधीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचं असेल तर कधीही इंजर्ड पार्टच्या साईडला उभं राहायचं, ज्याच्यामुळे होणारं जे कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा पेशंटचं जो वजन आहे ते एका साईडला झुकणार नाही आणि पेशंट पडणार नाही. ठीक आहे फ्रेंड्स, इथे हा आपला व्हिडिओ संपलेला आहे. जर काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज कमेंट्स करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.